काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या युएपीए कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या प्रसाद पुरोहित यांच्यासोबत फडणवीस यांचा हा व्हिडिओ सावंत यांनी ट्विट केलाय आणि ये रिश्ता क्या कहलाता है अशा शब्दांमध्ये फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभामधला हा व्हिडिओ आहे. तिथे उपस्थित असलेल्या प्रसाद पुरोहित यांनी फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि हाच व्हिडिओ सावंत यांनी ट्विट केलाय. युएपीएचा आरोपी आहे आणि एक अत्यंत गंभीर घटनेमध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा पद्धतीच्या आरोपीबरोबर इतकी घनिष्ठता आहे हे दिसते. आणि भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं प्रज्ञा ठाकूर असेल तिला राजमान्यता देण्याचं काम केलं, तिकीट दिलं, त्यामुळे भाजपाचे जे केवळ लागेबांधे किती मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणामध्ये होते हे वेळोवेळी दिसतंय. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा मिलाप झाला त्याच्यातनं ते अधोरेखित होतंय आणि त्यामुळे ही घनिष्ठता काय आहे ह्यावरती बहुत याराना लागताय असं दिसतंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.